आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की ताई पैसे घेऊन का बसलेले आहेत. पैसे म्हणजे सगळं काही आहे. म्हणतात ना रोटी कपडा मकान, या गोष्टी व्यवस्थित असल्या ना सगळं चांगलं असतं. मित्र नातेवाईक घरचे तुम्हाला इज्जत देतात, मग सुख समृद्धी वैभव हे आपल्याला सगळ्यांना मिळायला पाहिजे. 2023 मध्ये तर आपल्याला ते मिळालं नाही, पण 2024 मध्ये तर आपल्या इच्छाकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे ना. आपण मेहनत करत आहे, आपण खूप चांगला प्रयत्न करत आहे, आपण विचार करत आहे की माझ्याकडे यायला पाहिजे, पण होत नाही. मग आपल्या ज्योतिषीमध्ये काही ग्रहदशा असतात आपल्या कुंडलीमध्ये, की त्या आपल्याला सांगत असतात की पैसा आकर्षित कसा होईल. तो ग्रह असतो शुक्र ग्रह. तर मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. आजच्या व्हिडिओमध्ये विनस ग्रह याविषयी बोलणार आहे. 2024ची सुरुवात होत आहे. खूप जण मला विचारताय की ताई तुमच्या भरपूर रेमेडी आम्ही विकत घेतल्या आहे, अष्टलक्ष्मी घेतलेली आहे, मणिकीट घेतलेली आहे, खूप चांगला रिझल्ट आहे तुमचं मार्गदर्शन. जसं मी वास्तू घरी जाऊन करते तर लोकांना रिझल्ट आहे. मग आता 2024 लागत आहे, मग आपण काय करायला पाहिजे की एक असं कोणता एक लोगो असावं या यंत्र असावं या आपण आपल्या पॉकेटमध्ये जवळ ठेवल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी वैभव येणार. लेडीज जेंट्स दोन्हीही वापरू शकतात. बघा 2024 जसं आपण 2 काढला, फक्त 24, 2 आणि 4 किती झाले, 6. 6 म्हणजे विनस, विनस म्हणजे शुक्रग्रह. शुक्रग्रह कशाचा कारक आहे, सुख समृद्धी वैभव देतो, तुम्हाला लक्झरियस जीवन देते. म्हणतात ना पैसा आकर्षित करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुमच्याकडे पैसा यायला पाहिजे, आवक यायला पाहिजे, पण तुम्हाला प्लस त्याच्यासोबत कर्मकांड आणि मेहनतही करायची आहे. नाही तर किरणताईंनी यंत्र दिलं आहे ना आता सगळं होईल, नाही. मी नेहमी सांगत असते लक्ष्मी माता अशाच व्यक्तीजवळ जाते की जो इमानदारीवर चालतो, जो सत्यावर चालतो, ज्याचं मन खूप चांगलं आहे आणि इमानदारीने काम करतो. मग आज मी शुक्र यंत्राबद्दल आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. आणि मी लगातार, माझं हे सगळ्यात चांगलं यंत्र आहे, गेले 2 वर्ष झाले लोकांना याचा रिझल्ट आहे आणि लोक माझ्याकडनं ऑर्डर करून घेतात. शुक्र यंत्र आपल्या पॉकेटमध्ये आपल्याला ठेवायचं असतं आणि सगळ्यात मेन म्हणजे मी नेहमी सांगते की ब्लॅक पॉकेट नाही वापरायचं आहे. पण तुम्ही म्हणसाल तुमचं तर आहे, माझा आत्मज्ञ रेड आहे, ओके, मला पैसा दाखवायचा नाही आहे म्हणून आहे, सॉरी मजाक करते. तर रेड कलरचं पॉकेट आहे. रेड जेंट्स असतील तर ब्राऊन येलो कलरचं पॉकेट घेऊ शकतात. हे शुक्र यंत्र तुम्हाला विथ कुरियर आणि सिद्धीनी माझ्याकडनं मिळेल. पण या यंत्राची आता विधिविधान काय राहणार आहे आणि आपल्याला कसं ठेवायचं आहे, नवीन वर्षामध्ये तुम्ही कधीही माझ्याकडनं आता ऑर्डर करू शकता. ऑर्डर घेणे सुरू झालेले आहे. हे यंत्र तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे, ओम महालक्ष्मी नमाची चॅन्टिंग करायची आहे आणि त्याच्यासोबत 2 विलायची ठेवायची आहेत. ओके, जसं हे यंत्र तुम्हाला मिळालं, तुम्ही देवघरामध्ये ठेवलं, याचा पहिले पंचामृतांनी अभिषेक करायचा, ओम शिव शुक्राय नमः या मंत्राने. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तर तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. ओम शिव शुक्राय नमः आणि त्या दिवशी पंचामृतांनी अभिषेक पाण्याने करायचा, ते पाणी झाडाला टाकायचं. त्या यंत्राला गुलाबाचं इत्तर लावायचं थोडं आणि हातामध्ये घेऊन चार्जिंग करायची, 2 विलायच्या घेऊन. पण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, नंतर ओम शिव शुक्राय नमः पण 11 वेळा म्हणायचं. हे यंत्र अभिमंत्रित होतं. त्यानंतर हे यंत्र आणि हे विलायची आपल्याला दोन्ही आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे असतात. पण रोज तुम्हाला हातामध्ये यंत्र घेऊन, अभिषेक नाही केला तरी चालेल, तुम्ही पौर्णिमा शुक्रवारला करू शकता. हे यंत्र घेतल्यानंतर ओम शिव शुक्राय नमः आणि लक्ष्मी मातेचा पाया पडून गुलाबाचं इतर इथे हाताला लावून थोडंसं तुम्हाला तेव्हाच घराच्या बाहेर निघायचं आहे. तुम्ही कोणत्याही कामाला जात असेल, ज्या मुलींचे लग्न होत नाही त्या पण हे जवळ ठेवू शकतात. ज्यांना स्वतःमध्ये एक म्हणतात त्याने आकर्षकपणा आणायचा आहे, सुंदरता वाढवायची आहे, ते पण शुक्रयंत्र ठेवू शकतात. पण रोज तुम्हाला महालक्ष्मी माताचं पण मंत्र म्हणायचं आहे, ओम महालक्ष्मी नमः, ओम श्रीम, असं तुम्हाला रोज करायचं आहे. लेडीजचे पिरियड्स येतात, मंथली प्रॉब्लेम असतो तो काढून ठेवायचा, कोणाची डेट झाली आहे, तुम्ही तिथे चालले तर हे देवघरात काढून ठेवायचं आहे, परत अभिषेक करा. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता. याचे खूप चांगले रिझल्ट आहे. ज्यांना पाहिजे आहे त्यांनी आताच आपल्या स्वामी रिलायझेशन नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला कुरिअर सर्व्हिस मिळेल. धन्यवाद.